नमस्कार मित्रांनो बोकोडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याच वेळा तुमच्या फार्मवर असे जे काही लहान करड असतात तर ह्या कर्डांची व्यवस्थित वाढ होत नाही किंवा त्यांची उंची वगैरे वाढत नाही तर लहान करडांची वाढ होण्यासाठी त्यावर काय उपाय करावा हे मी आजच्या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो कर्डांची वाण न होणं हे जे काही आपण करडू जन्माला आल्यानंतर आपण हा विचार करत असतो पण आता समजून घ्या हे जे काही करडू आहे बरोबर आहे जर हे करडू जातीवंत बोकडाचं असेल किंवा जातीवंत शेळीचं पिलू असेल आता हे शोधच आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे कमीत कमी, कमी दोन महिन्याचं करडू आहे हे बघा दोन महिन्याच्या करडाची वाढ किती आहे तर जर तुमचे बोकड आणि शेळी जर जातीवंत असेल तर ते करडू आरामात वाढणार आहे दुसरी गोष्ट समजून घ्या जर तुम्ही तुमची शेळी आणि तुमचा बोकड जर जातीवंत असला उंच जातीतली शेळी असली तर मित्रांनो काय करायचं आहे ती शेळी गाभण राहिल्यानंतर तिची चांगली काळजी घ्यायची आहे म्हणजे ॲटलिस्ट तिसऱ्या महिन्यापासून त्या शेळीला आपल्याला खुराक द्यायचा आहे आणि शेवटचे जे काही दोन महिने हे दोन महिने त्या शेळीला आपल्याला कॅल्शियमची पूर्तता देणं गरजेचं आहे कारण की कसं आहे जी काही शिळी ही शेळी व्याल्यानंतर त्या करडाची काळजी घेण्यापेक्षा शिळी व्याल्याच्या आधी तिच्या म्हणजे पोटात जो काही गर्भ असतो हा गर्भधारणेपासूनच जर आपण त्यांची काळजी घेतली तर जी काही शिळे ही पुढे जाऊन पिलं पण चांगलं टाकते आणि तिला दूध पण चांगलं उतरवते म्हणून काय करायचं आहे शेवटचे दोन महिने त्या शेळीला आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करायची आहे त्यानंतर मित्रांनो आता शिळी डिलिव्हरीकडे वळायला लागली जर शिळी डिलिव्हरी झाली तर डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही करडू आहे हे कमीत कमी वीस एकवीस दिवसापर्यंत चारा खात नाही किंवा वीस दिवसापर्यंत चाऱ्याला तोंड लावत नाही म्हणून पहिले वीस दिवस त्या करडाला त्याच्या आईचं सुरुवातीचे तीन दिवस चीक पाजणं गरजेचं आहे जो काही आपण दूध म्हणतो ते चीक पाजणं गरजेचं आहे आणि वीस एकवीस दिवसापर्यंत त्या करडाला दूध देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे काय करडू आहे वीस एकवीस दिवसानंतर थोडा थोडं पान कतरायला लागतं म्हणून आपल्याला आपल्या फार्म मध्ये शेडमध्ये थोडासा निंबाचा पाला किंवा एकत्र झाड पाला तोडून आणून टांगून देणं गरजेचं आहे शक्यतो तुम्ही निंबाचा पाला द्या कारण की निंबाचा पाला जे काही लहान करडत नाही यांना गरम पडत नाही म्हणून दुसरा पाला देण्यापेक्षा तुम्ही निंबाचा पाला द्या तर मित्रांनो तुम्ही तुमच्या फार्ममध्ये निंबाचा पाला आणून बांधायचा आहे ते करडूने नाही कतरलं तरी चालेल पण तुम्ही दोन तीन दिवस जर असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की करडं हळूहळू त्या लिंबाच्या पाल्याकडे जात आहेत आणि ते आहेत आणि चालता चाडता काही काही करडं एक एक दोन दोन, दोन पाला तोडून खातासुद्धा आहे जर ते करडू एक एक दोन दोन, दोन पाला तोडून खायला लागलं तर हळूहळू एक वेळ जेवढा पण तुम्ही त्याच्यात निंबाचा पाला बांधतायत हा ते करडू पूर्णपणे संपवून टाकेल आणि जे काही करड आहेत हे पूर्णपणे चारा खायला लागून जातील आता सोबत ते दूध पण पित आहेत पहिले दोन महिने त्या कडाला दूध पाजायचे दुधाबरोबरच हा निंबाचा पालाही देणं त्यांना गरजेचं आहे आता मी निंबाचाच पाला का सांगतो कारण की निंबाचा पाला आहे ना मित्रांनो लहान कडाना गरम पडत नाही जर तुम्ही दुसरा पाला बांधलात तर त्यांना जुलाब होईल हगवण होईल आणि ते जाम होतील त्याच्यापेक्षा तुम्ही निंबाचा पाला सोपन सर्व निंबाचा पाला बांधा त्यावर काही एवढा साईड इफेक्ट किंवा जो काही आपण म्हणतो की जुलाब वगैरे होणं हे निंबाच्या पालावर होत नाही त्याचबरोबर जर तुमच्या आसपास चांगलं मार्केट असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला कांडी खाद्य किंवा पॅलेट फीड आपण ज्याला म्हणतो ते पॅलेट फीड मार्केटमधून घेऊन यायचं आहे आणि ते थोडं थोडं पाठीत ठेवून त्या कर्डांना तुम्हाला खायला द्यायचं आहे जर तुम्हाला पॅलेट फीड नाही मिळालं तर जे काही सोयाबीनची ढेप येते किंवा शेंगदाणा ढेप येते ते शेंगदाणा ढेप चुरा करून तुम्ही थोडी थोडी त्या करडांना खाऊ घालू शकतात कारण की कसं आहे शेंगदाणा ढेपमुळे पण जे काही करड आहेत यांच्यामध्ये झपाटीने वजन वाढ होते आणि करडांची जे काही अंगोर आहे अंगोर एका प्रकारची वेगळी शायनिंग आलेली असते आता ते काही करड आहेत हे करड जर तुमचे कमीत कमी तीन महिन्याचे झाली तर तीन महिन्यानंतर त्या कर्ड्यांना डिवॉर्मिंग करून घेणं गरजेचं आहे डिवॉर्मिंग मध्ये तुम्ही लहान पिलांना जे काही जंतनाशक वापरतात ते द्या आणि त्यांना हळूहळू खुराक वाढवणं सुद्धा गरजेचं आहे मका बाजरी किंवा गहू मका गहू दळून चांगल्या पद्धतीने बारीक भरडून तो खुराक त्यांना थोडा थोडा द्या आता खुराक तुम्ही एकच दम देऊ नका नाही तर खुराक एकदम खाईल आणि बोकड मरून जाईल अशापैकी गत व्हायला नाही पाहिजे म्हणून खुराक जो आहे ना हा थोडा थोडा द्यायचा आहे अगदी दहा ग्रॅम पासून तुम्ही खुराक चालू करा तर कमीत कमी दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम यापर्यंत हळूहळू तुम्ही करता करता खुराक वाढवू शकता म्हणजे सुरुवातीला तीन महिन्याच्या कर्डाला दहा ग्रॅम द्या चार महिन्याचं झाल्यावर पन्नास ग्रॅम द्या सहा महिन्याचं झाल्यावर शंभर ग्रॅम द्या सात आठ महिन्याचं झाला तर तुम्ही अर्धा किलोपर्यंत खुराक त्याला हळूहळू करून वाढवू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर एकशे एक टक्के तुम्हाला तुमच्या कर्डामध्ये वजन वाढ दिसून मित्रांनो तर अशा पद्धतीने चारा नियोजन करताना सुद्धा त्या करडांना सुका आणि ओला चारा हे सम प्रमाणात देणं गरजेचं आहे सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही सोयाबीनचा भुसता तुरीचा भुसता असे जे काही कडधान्यांचे चारे आहेत हे चारे वापरा हो, म्हणजे जे काही कडधान्यांमध्ये जे काही प्रोटीनचं प्रमाण आहे हे पण त्या चाऱ्यामधून चांगल्या प्रमाणात मिळेल आणि हिरवा चारा जर तुम्हाला लावायचा असेल तर हिरवा चाऱ्यामध्ये सगळ्यात भारी चारा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हो, तो म्हणजे मेथी घास मेथी घास जेव्हापासून तुम्ही तुमच्या बोकडांच्या आहारामध्ये ऍड कराल तर तेव्हापासून तुम्हाला जे काही बोकड आहेत ना हे बोकड झपाटीने वजन वाढ करायला सुरुवात दिसून येईल त्याच्यानंतर तुम्ही हत्ती गवत लागू शकतात तुतीची लागवड करू शकतात पण मेथी मेथीघास प्र जो काही रिझल्ट आहे हा तुम्हाला दुसरी चारे देणार नाही आणि हळूहळू जो काही त्यांना तुम्ही मका देतात हे मक्याचं प्रमाण सुद्धा वाढत नाहीयचं तर अशा प्रकारे तुम्ही जे काही कर्ड आहेत ना मित्रांनो हे करडांची व्यवस्थित वाढ करू शकतात म्हणजे शिळीच्या जन्मापासून तर बोकड विकेपर्यंत पूर्णपणे तुम्हाला तो काही तुम्ही किती वेळ बोकट ठेवतात एक वर्ष ठेवतायत का दोन वर्ष ठेवतात तोपर्यंत त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो बोकड मार्केटला विकून चांगल्यापैकी पैसा कमवू शकतात तर मित्रांनो आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद